संत शिरोमणी रविदास महाराज यांचे मंदिर पाडल्यामुळे बीडमधील चर्मकार समाजात रस्त्यावर. दिल्ली सरकारचा जाहीर निषेध, केजरीवाल सरकार मुर्दाबाद. आमचे मंदिर बांधून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आला. दिल्लीच्या डीडी सरकारचा निषेध. तुगलाबाद येथील संत शिरोमणी रविदास महाराज यांचे मंदिर पाडल्यामुळे चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मंदिराची तब्बल 12 एकर जमीन असून ही जमीन ताब्यात घेतली आहे, त्यामुळे चर्मकार समाज रस्त्यावर आला व दिल्ली सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यामुळे बीड शहर दणाणून गेले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास बामणे, नानासाहेब घोडके, रवींद्र बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष राजू गुणवणे, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, जिल्हा संघटक परमेश्वर जाधव, राजेश जाधव, ज्येष्ठ नेते ज्ञानोबा माने, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, अंगद कांबळे, आनंद कांबळे, मीडिया अध्यक्ष हरिदास तावरे व सर्व चर्मकार बांधव मोठ्या संख्येने हजर होते. हरिदास तावरेसह बीड जिल्हा प्रतिनिधी. मध्ये संत शिरोमणी रविदास महाराजांचं प्राचीन काळातलं जे मंदिर होतं, त्या दिल्लीच्या हरामखोर सरकारने ते मंदिर पाडलेलं आहे. मंदिर पाडलं तात्काळ आमच्या समाजाचे नेते बाबनराव गोलपसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ते देशभरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जाहीर निषेध आज 21-8 रोजी काढीत आहोत. यानंतर आमच्या रविदास महाराजाचं जर मंदिर बांधून नाही दिलं, ह्याच्यापेक्षा चर्मकार समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. रापी मोर्चा राहील, तीव्र आंदोलन सामना येईल, आम्ही मंत्र्याच्या गाड्या फिरून जाणार नाही. या सरकारमध्ये काही मनोवादी लोक आहेत, या दिल्ली सरकारमध्ये या मनोवादी लोकांनी आमच्या रविदास महाराजाचं मंदिर पाडलेलं आहे. या त्यांचा निषेध म्हणून जिल्हाभरातील पदाधिकारी, सन्माननीय आमचे प्रदेश उपाध्यक्ष भोरट साहेब असतील, सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले समाज बांधव, प्रतिष्ठित जे नागरिक, सगळ्या मोठ्या उत्सवामध्ये आमच्या माता भगिनी या निषेध मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. आता येते तुम्ही मोर्चाची काढला आहे, त्याच्यानंतर तुमची जी मागणी आहे, आपलं रविदास महाराजांचं मंदिर हे किती दिवसामध्ये आपल्याला परिपूर्ण तयार पाहिजे? आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष नात्याने मी गवाही देतो, 15 दिवसात जर मंदिर चालू जर नाही केलं तर जिल्हाभरातील लहान मुलासहित चर्मकार समाज, त्याच्यामध्ये ढेर समाज असेल, मुची समाज असेल, चर्मकार समाज असेल, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.